आम्ही घेतलेला निर्णय हा लोकशाहीला धरून आहे, त्याचं समर्थन या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे. 6-7 महिन्यात एवढे धडाकेबाज आम्ही निर्णय घेतो आहे. पुढे 1.5-2 वर्षामध्ये आणखी काय होईल याची भीती आणि धास्ती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. आरोपाला आरोपाने उत्तर आम्ही देत बसणार नाही, आम्ही त्यांना कामाने चोख उत्तर देऊ. आणि शेवटी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल. ही केवळ एक स्टंट आहे सहानुभूती मिळवण्यासाठी आहे. जसं आता धनुष्यबाणाचा निर्णय लागला त्यानंतर ठाकरे गटाकडून जी भाषा वापरण्यात येते ती थोडीशी चुकीची आहे, किंवा तिथं जो स्तर आहे तो थोडा उतरताना दिसतोय, कुठेतरी संबंध जास्त अजून खराब होण्याची. बघा, आम्ही घेतलेला निर्णय हा लोकशाहीला धरून आहे, त्याचं समर्थन या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे. त्यामुळे पायाखालची वाळू सरकली आहे. 6-7 महिन्यात एवढे धडाकेबाज आम्ही निर्णय घेतो आहे. पुढे 1.5-2 वर्षामध्ये आणखी काय होईल याची भीती आणि धास्ती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे ते बिथरलेले आहेत, संभ्रम आहे, गोंधळलेली अवस्था आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप होतात. आरोपाला आरोपाने उत्तर आम्ही देत बसणार नाही, आम्ही त्यांना कामाने चोख उत्तर देऊ. आणि शेवटी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. या खालच्या पातळीवरचे आरोप, खालच्या पातळीवरची भाषा, सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला खटाटोप हे सगळे लोक जाणतात आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी दिली असा आरोप. आता काय त्यांच्या काय अपेक्षा झाली आणि त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल. ही केवळ एक स्टंट आहे सहानुभूती मिळवण्यासाठी आहे, प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक कारस्थान आहे आणि लोकांची दिशाभूल करणं, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करणं. गृह विभाग योग्य ती चौकशी करेल, सखोल चौकशी होईल, सखोल तपास होईल आणि योग्य तो निर्णय होईल. सर, आता जो धनुष्यबाण